मराठीत एक ओपारी आसा, वाचाल तर वाचाल। पयलीच्या तेंपा लोक खूब वाचन करताले, मात काळ बदलत गेलो आनी मन रिजवणीची साधना वाढली, हातून मनशाची वाचनाची आवड ना जायत गेली। आयची तरणाटी पिळगी तर फक्त मोबायलांत, ह्या अशा नकारात्मक परिस्थितींतूय सकारात्मकता फाकोवपी एक बातमी आमी तुमचे मेरेन आयज घेवन आयल्यात। ही मांद्रे पेडणेची जाणटी कालिंदी मांद्रेकर। हे जाणटेक वाचनाची खूब आवड, खासा करून ती पेपर वाचपाचो अजिबात सोडिना। तातूंतले तातूंत दैनिक गोमंतक खंय तिचो सामको आवडीचो। आपले सयत हेरांकूय वाचनाची आवड निर्माण जावची म्हूण सदांच तिची धडपड। घरा पहिले चप्पल करून पहिले बाकीचे पाठवले सदांच, आता म्हणून आणि हा एकटे वाचता असे न्हू, घरातल्यांगे वाचून दिता। आणि माझे जे नेबर असा पळय फ्रेंड असा आमचा, सध्या किती झालं माझे घर चालू असा न्हू बांधता, ते हा निसपा हरमरकरांकडे असता, तो पेपर घेऊन त्यांना वाचून दिता, म्हणजे प्रचार करत असता। तसे बुका बी वाचता आवड असा? आवड असा। ओके, कसली म्हणजे कादंबरी बीन? तसे कादंबरी ना, जास्त करून छोटी छोटी पुस्तकं अशी वाचतात। हिस्टॉरिकल जास्त करून आमचे सनातन विषयी ते पेपर वाचतात। ओके, किरेक दिसतं तुमका की वाचचे म्हणून? वाचचे म्हणून माझे एक असे एज असा, म्हणजे भुरगेपणाच्या ना, म्हणजे विद्यार्थी दशेत असण्यापासूनच माझे हे असे ध्येय पुस्तक एक वाचन। अगदी लहानपणी तुका कळना, पण नंतर तुका ते वाचनातलं तुका मुख्य असे विषय कळतात, कळे न्ही। आता हा लायब्ररीने येता आणि परत लोकांकडे, म्हणजे माझे फ्रेंड असा पण त्याच्या गव्हाक आहे बालवाड टीचर, त्या गव्हाकडे खूप पुस्तकं असेल, ती या वाचायला त्यांच्याकडे गेल्यानंतर कसं का पुस्तकं ती असे म्हणतात त्याकडे। हां, त्यांच्याकडे खंयचे पुस्तक घेतलं म्हणून ते मला विचारना, मागीर वाचतं बाई ते म्हणतात तू घरावर, हां घरावर ना म्हणतात, तर बाबू आमचं असं सांगू नाही तर गुरुजी तिथे करू शकता किंवा ते खरे गेले, आता ते त्या आम्ही बिझी असा, आता घर बनता नाही, मग कोणाचे पुस्तकाने हा मारला कळे नाही, म्हणून हा पुस्तक थेट वाचता आणि येतात। ओके, कितली वर्ष जातली आता तुम्ही लायब्ररीने? आता लायब्ररीन जवळजवळ आता आता टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाक लागून लोकांनी पुस्तकां वाचपाची सोडला। हे गजालीची कालिंदी मांद्रेकराक खंत दिसता। भुरग्यांक वाचना कडेन आकर्षित करपा खातीर खासा यत्न करचे पडटले अशे तिका दिसता। आता झाले किती हे सगळे मोबाईल लाईफ झालेले असतात, आता मोबाईल त्यांना सगळे विषय येतात, खंयचो निबंध जाव कसले विषय त्यांना जर वर्गात उलोवपाक जाय किंवा बरोवपाक जाय, ते मोबाईल त्यांना मदत करतात। आता मोबाईल म्हाका आवडना जास्त, आवडटा म्हटल्यार काही ठराविक गोष्टी, माझ्याकडे मोबाईल साधो असा आणि घरातल्यांचो मोबाईल घेऊन हांव पळयना, त्यांना तरी एका स्वामींचे तरी संत समागम असता त्यांना हांव सांगता मातशें दाखय गो म्हाका, हां किती बरयला असे तांकां विचारतात आणि वाचतात। पण आता भुरग्यांकडे झाला की ते ॲक्च्युली हे झाले की ते मुळातच आम्ही जेव्हा भुरग्यांक जन्म घालता आणि वाढयता, आमचेच गुण भुरगी जास्तीत जास्त घेतात, म्हणून आव्हान किती असतं भुरग्यांक लायब्ररीन हाडपाक जाय, त्यांना हाडले न्ही किती असतं लहान भुरगी त्यांना रंग काही चित्र आवडतं ऑटोमॅटिक आवप संपायचं, बाबा तिथे बरी पुस्तकं असत पण त्याचे रंग आणि छान छान पण गोष्टी असत, छान छान जनावरं असत, कुटकुटू असा, माऊ असा, पॅरट असा, पोपट असा वगैरे त्यांना सांगत नाही आणि दाखवत ती भुरगी ते पळयता, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान वाढत असता, करता 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 त्याला असं हाडपाक जाय, एकदा हाडून भुरग्याच्या तकलेन तसे बसना तो म्हणता झाले भूत गेले तो खेळून गेलो, क्रिकेट जाऊन आला तो मस्ती करू का करू, हे आमचे काम असा वडील माणसांचे।
हातान पुस्तक घेऊन वाचपाची एक वेगळीच मजा असता। तिचो आनंद नवे पिळगेन घेऊचो अशी मांद्रेची रीडिंग लेडी कालिंद्री मांद्रेकराचो उलो। वयाप्रमाणे तांकां शाळा शिकोवली, पण भुरग्यांक हांगा आदी हाडपाक जाय आनी तांकां वाचपाक जाय आनी आवयबापायन सुद्दां लायब्ररीचे रजिस्टर करपाक जाय आपलें नांव आनी घरा पुस्तकां व्हरपाक जाय। कितें आसा जेन्ना आवयबापाय वाचता भुरग्यांचें लक्ष थंय वता। म्हाजी आई वाचताली, म्हजो बाबा वाचलो, म्हजो भाव वाचतालो, कादंबरी वाचावं किंवा लेडीचा लेख वाचवं असं माझं काय म्हणणे ना। कसले ते पुस्तकं वाचावं, सगळ्यातून ज्ञान मिळतं, कशातून ज्ञान ना असे ना। गोमंतक टीव्ही खातीर वर्षा आश्वेकर।